Hello everyone, in this video we are going to learn about the concept of skewness and kurtosis. So see, introduction. Okay. So this is our lecture number 5, concept of measures of skewness and kurtosis. So see, introduction. The measures of central tendency tell us about the concentration of the observations about the middle of the distribution. तर ऑलरेडी आपण हा टॉपिक लर्न केलेला आहे, द मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. तर इथं काय म्हणेल की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी जे आहे ते आपल्याला काय सांगतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑब्झर्वेशन अबाउट मिडल ऑफ द डिस्ट्रीब्युशन, म्हणजे आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्या मिडलबद्दल कोण सांगतं आपल्याला की आपण जे ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत त्या ऑब्झर्वेशनचं कॉन्सन्ट्रेशन ते आपल्याला काय सांगतात, म्हणजे हे पूर्ण आपण कशामध्ये बघितलेलं आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये. द मेजर्स ऑफ डिस्पर्जन गिव्ज अस एन आयडिया अबाउट द स्प्रेड ऑर स्कॅटर ऑफ ऑब्झर्वेशन अबाउट द सेम मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता हे पण आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण काय बघितलं की ऑब्झर्वेशनचे कॉन्सन्ट्रेशन बघितलं आहेत आपण, आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये काय बघितलं आपण की ऑब्झर्वेशनचं स्प्रेड काय आहे, कसं आहे, किंवा वेगवेगळे कन्सेप्ट आपण बघितले आहेत ह्या दोन्ही चॅप्टर्समध्ये किंवा लेक्चर्समध्ये. दीज मेजर्स हाव एवर डोंट ॲडिक्युएटली डिस्क्राईब अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इन द सेन्स दॅट देअर कुड बी टू ऑर मोर डिस्ट्रीब्युशन विथ द सेम मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन बट स्टील डिफरंट फ्रॉम इच अदर विथ रिगार्ड टू शेप ऑर पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता ह्यामध्ये म्हणलेलं आहे की हे जे मेजर्स आहेत, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी असेल किंवा मेजर्स ऑफ डिस्पर्शन असतील, हाव एवर डोंट ॲडिक्युएटली डिस्क्राईब अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इन द सेन्स, त्या सेन्समध्ये हे काय करत नाहीत की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन डिस्क्राईब करत नाहीत, दॅट देअर कुड बी टू ऑर मोर डिस्ट्रीब्युशन्स विथ द सेम मीन, दोनपेक्षा जास्त डिस्ट्रीब्युशन असतील सेम मीनसोबत आणि स्टँडर्ड डेव्हिएशनसोबत. तर हे काय करत नाहीत, हे डिस्क्राईब करत नाही आहेत, पण हे काय आहेत, स्टील डिफरंट फ्रॉम इच अदर विथ रिगार्ड टू शेप ऑर पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन. त्यांचा शेप आणि पॅटर्न ऑफ डिस्ट्रीब्युशन कसा आहे तर वेगळा आहे. नेक्स्ट, दस दीज टू मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी अँड डिस्पर्जन आर इनॲडिक्युएट टू कॅरेक्टराइज अ डिस्ट्रीब्युशन कम्प्लिटली. म्हणजे जरी आपण सेंट्रल टेंडन्सीचे मेजर जरी घेत असलो, डिस्पर्जनचे मेजर जरी आपण वापरत असलो, तरी काय होत नाही की आपलं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन कम्प्लीट होत नाही. तर त्याला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ह्या मेथड बघायचे आहेत, स्क्यूनेस आणि कर्टोसिस म्हणजे काय आहे. अँड मस्ट बी सपोर्टेड अँड सप्लिमेंटेड बाय टू मेजर्स. तर पहिलं एखादं डिस्ट्रीब्युशन कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेंट्रल टेंडन्सीचे मेजर वापरावे लागतील, देन डिस्पर्जनचे मेजर वापरावे लागतील, आणि त्यासोबतच स्क्यूनेस आणि कर्टोसिसचे मेजर्स वापरावे लागतील, आणि देन अँड देन ओनली आपलं डिस्ट्रीब्युशन काय होईल, कम्प्लीट होईल. आणि ह्यासाठी आपल्याला स्क्यूनेस आणि कर्टोसिस ह्या कन्सेप्ट दोन्ही बघायचे आहे. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. सो फर्स्ट मेथड वी विल सी व्हॉट इज मीन बाय स्क्यूनेस. स्क्यूनेस म्हणजे काय ते बघायचं आहे आपल्याला. तर बघा, लिटरल मीनिंग ऑफ स्क्यूनेस इज लॅक ऑफ सिमेट्री. स्क्यूनेस म्हणजे काय की लॅक ऑफ सिमेट्री, ज्यामध्ये सिमेट्री नसते असं. इट मेजर्स द डिग्री ऑफ डिपार्चर ऑफ अ डिस्ट्रीब्यूट फ्रॉम सम सिमेट्री अँड रिव्हील्स द डिरेक्शन ऑफ स्कॅटर्डनेस ऑफ द आयटम्स. हे काय करतं, काय मेजर करतं, डिग्री मेजर करतं डिस्ट्रीब्युशनच्या डिपार्चरची एखाद्या त्या सिमेट्रीमधून. आणि अजून काय करतं की त्याच्या स्कॅटर्डनेस, तो जो आयटम आहे आपला त्याच्या स्कॅटर्डनेसची डिरेक्शन पाहते हे. म्हणजे ह्यामध्ये आपण कोणत्या दोन गोष्टी बघतो, सिमेट्री आणि सिमेट्री म्हणजे काय की लॅक ऑफ सिमेट्री, म्हणजे सिमेट्रीमध्ये ह्यामध्ये सिमेट्री नसते, सिमेट्री नसते. आणि ह्यामध्ये जो आपला एखादी गोष्ट असेल ती ज्या डिरेक्शनमध्ये स्कॅटर होती ते डिरेक्शन ह्यामध्ये मेजर केली जाते. देन ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज सेट टू बी सिमेट्रिकल. एखादं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन सिमेट्रिकल केव्हा म्हणतो आपण, वेन व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स इक्विडिस्टन्स फ्रॉम दिअर मीन हॅव इक्वल फ्रिक्वेन्सीज. जेव्हा व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ह्या कशा असतात, सेम डिस्टन्सवर असतात, कुठून, त्याच्या मीनपासून, आणि इक्वल फ्रिक्वेन्सीज असतात, तेव्हा आपण काय म्हणू शकतो की आपलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय आहे, सिमेट्रिकल आहे.
देन इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन इज नॉट सिमेट्रिकल, जर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन जर सिमेट्रिकल नसेल तर तेव्हा काय होतं, इट इज सेड टू बी असिमेट्रिकल किंवा स्क्यूड म्हणतो आपण त्याला. एखादा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन जर सिमेट्रिकल नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, असिमेट्रिकल किंवा स्क्यूड म्हणतो. एनी डेविएशन फ्रॉम सिमेट्री इज कॉल्ड ॲज स्क्यूनेस. सिमेट्रीपासून एखादं डेविएशन झालेलं असेल तर त्याला आपण स्क्यूनेस म्हणतो. सिम्पली सिमेट्री म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सिमेट्रीमध्ये काय असतं की व्हॅरिएबलच्या व्हॅल्यू ज्या असतात त्या कशा असतात, इक्वी डिस्टन्स असतात त्याच्या मीनपासून आणि त्यांना इक्वल फ्रिक्वेन्सी असते. आणि त्या जर असिमेट्रिकल नसतील तर त्यांना आपण असिमेट्रिकल किंवा स्क्यूड म्हणतो. आणि त्याचे डेफिनेशन आपण काय सांगू शकतो, एनी डेविएशन फ्रॉम सिमेट्री इज कॉल्ड ॲज स्क्यूनेस. आता हे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूशन आहे, राईट, बरोबर आहे, सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूशन आहे. ह्यामध्ये एम इज इक्वल टू एम झिरो आणि एम डी म्हणजे पूर्ण इक्वी डिस्टन्स आहेत, ज्या आपल्या व्हॅरिएबलच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते त्यांच्या मीनपासून कशा आहेत, सेम अंतरावर आहेत, इक्वी डिस्टन्सवर आहेत, आणि यांची फ्रिक्वेन्सी पण कशा आहे, सेम आहे. हा कसा आहे आपला सिमेट्रिकल कर्व आहे. देन नेक्स्ट इट इज कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत स्क्यूनेसच्या. फर्स्ट आहे बेल शेप्ड हॅविंग नो स्क्यूनेस. बेल शेप्ड आहे ह्यामध्ये स्क्यूनेस नाही आहे. देन द व्हॅल्यू ऑफ मीन, एम फॉर कॅपिटल एम फॉर मीन, मीडियन एम डी फॉर मीडियन, अँड मोड एम ओ किंवा एम झिरो म्हणू शकतो आपण मोड, ह्या व्हॅल्यू कशा आहेत, आयडेंटिकल आहेत, आपण रिसेंटली बघितलेलं आहे. हे पहा ह्यामध्ये आपण बघितले एम इज इक्वल टू एम ओ इज इक्वल टू एम डी म्हणजे मीन इज इक्वल टू मोड इज इक्वल टू मीडियन ह्या सिमेट्रिकल कर्वमध्ये. ओके बघा ह्यामध्ये काय आहे की मीन मीडियन आणि मोड जे आहेत ते काय आहेत, आयडेंटिकल आहेत. इन अ सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूशन द व्हॅल्यूज ऑफ मीन मीडियन अँड मोड कोइन्साइड होतात त्या. देन द स्प्रेड ऑफ द फ्रिक्वेन्सी इज द सेम ऑन बोथ साईड्स ऑफ द सेंट्रल पॉईंट ऑफ द कर्व. त्या कर्वला ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या फ्रिक्वेन्सी ज्या पसरल्या आहेत त्या कशा आहेत, सेम आहेत दोन्ही साईडवर. आता हा बघायचा आपल्याला पॉझिटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. पॉझिटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन यामध्ये बघा मोड आहे, मीडियन दाखवली आहे आणि मीन दाखवलं आहे. तर आता ह्या याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. तर हॅज अ लॉंगर टेल टुवर्ड द हायर व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या व्हॅल्यू आहेत तिकडे कसे लॉंगर टेल आहे त्याची, आपण बघितले रिसेंटली डायग्राममध्ये. दॅट इज द फ्रिक्वेन्सी कर्व ग्रॅज्युअली स्लोप्स डाऊन टुवर्ड द हायर व्हॅल्यूज ऑफ एक्स. जे एक्सच्या हायर व्हॅल्यूजकडे जास्त काय होतं, स्लोप जातो त्याचा. मोस्ट व्हॅल्यूज आर क्लस्टर्ड अराउंड द लेफ्ट टेल ऑफ द डिस्ट्रीब्युशन. जास्तीत जास्त व्हॅल्यू हा कुठं आहेत, तर लेफ्ट टेलला आहेत, व्हाईल द राईट टेल ऑफ द डिस्ट्रीब्युशन इज लॉंगर. बरोबर. देन द मीन इज ग्रेटर दॅन द मीडियन, बघितलं आहे आपण आत्ता. अँड द मोड अँड द मीडियन लाईज इन बिटवीन द मीन अँड मोड. यामध्ये काय आहे, मीन हा मीडियन आणि मोडपेक्षा मोठा आहे आणि मीडियन कशामध्ये, दोघांच्यामध्ये आहे, कोणाच्या, मीन आणि मोडच्या, राईट. देन द फ्रिक्वेन्सीज आर स्प्रेड ओवर अ ग्रेटर रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑन द हाय व्हॅल्यू एंड ऑफ द कर्व. ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या सगळ्यात जास्त कुठं आहेत, तर जिकडं कर्वमध्ये आपल्या हाय व्हॅल्यू दाखवली आहे म्हणजे राईट साईडला. आपण बघितलं आहे कर्व मागं कसा आहे तो. देन नेक्स्ट आहे निगेटिव्हली स्क्यूड कर्व. टिल नाव आपण काय काय बघितलं, सिमेट्रिकल कर्व बघितला, सेकंड बघितला पॉझिटिव्हली स्क्यूड कर्व. आता आपल्याला बघायचं आहे निगेटिव्हली स्क्यूड कर्व. आता निगेटिव्हली म्हणजे जिथं लोअर व्हॅल्यू आहेत तिकडं जास्त टेल आहे. आता ह्यामध्ये पण काय आहे, लेफ्ट हँड साईडला मीन आहे आणि पॉझिटिव्हली स्क्यूडमध्ये काय होतं की राईट हँड साईडला मीन होता. मीडियन सेम मीन आणि मोडच्यामध्ये आहे आणि मोड कसा आहे इथं, तर राईट साईडला आहे. देन याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, आता हॅज अ लॉंगर टेल टुवर्ड द लोअर व्हॅल्यूज. आणि पॉझिटिव्हली ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हली स्क्यूड कर्वमध्ये काय बघितलं होतं आपण की हॅज अ लॉंगर टेल टुवर्ड द हायर व्हॅल्यू ऑफ एक्स. ह्यामध्ये काय आहे की द फ्रिक्वेन्सी कर्व ग्रॅज्युअली स्लोप्स डाऊन टुवर्ड्स द लोअर व्हॅल्यूज. निगेटिव्हमध्ये काय होतं की लोअर व्हॅल्यूकडे तो स्लोप डाऊन होतो आणि पॉझिटिव्हमध्ये हायर व्हॅल्यूकडे होतो. नेक्स्ट काय आहे, द मोड इज मॅक्झिमम. इथं मोड मॅक्झिमम आहे आणि पॉझिटिव्हलीमध्ये मीन मॅक्झिमम होता. अँड मीन इज द लिस्ट. इथं मीन कसा आहे, कमी आहे. द मेडियन लाईज इन बिटवीन मीन अँड मोड, सेम. देन द इलंगेटेड टेल इन निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन इज ऑन द लेफ्ट हँड साईड.
बरोबर आहे. तर इलॉन्गेटेड टेल कुठं होती, लेफ्ट हँड साईडला आहे ह्यामध्ये, आणि पॉझिटिवलीमध्ये कुठं होती, तर राईट हँड साईडला. सो नेक्स्ट पॉईंट आहे मेजर्स ऑफ स्क्यूनेस, तर हा पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक कॉन्सेप्ट ऑफ स्क्यूनेस अँड कर्टोसिस. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितलं, इंट्रोडक्शन बघितलेलं आहे स्क्यूनेस आणि कर्टोसिस काय इम्पॉर्टंट आहे. देन आपण बघितलेलं आहे की स्क्यूनेस म्हणजे काय. एनी डेविएशन फ्रॉम द सिमेट्री इज कॉल्ड ॲज स्क्यूनेस. देन आपण सिमेट्रिकल कर्व बघितलेला आहे. सिमेट्रिकल कर्व नंतर त्याचे आपण काय बघितले आहेत, तर कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेलं आहे. देन आपण पॉझिटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन बघितलं. देन आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. देन आपण निगेटिवली स्क्यूड कर्व बघितला आहे, त्यामध्ये त्याच्या आपण कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघूया की मेजर्स ऑफ स्क्यूनेस, स्क्यूनेसचे मेजर्स काय आहे. ओके, थँक्यू.